नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला देववृक्ष मानले गेले आहे पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे असं मानलं जातं की जर पिंपळाच्या झाडाचे जा दर्शन पूजन केल्याने आपल्याला दीर्घ आणि समृद्धी प्राप्त होते आता पिंपळाच्या झाडाची पूजा आपण शनिवारी करत असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणे घातल्याने शनिपिड्या दूर होते आणि आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणाने भरलेले असे आपल्याला सांगितलेले आहे आणि बघा शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळतेस पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्याचे सर्व दुःख दूर होतात ये येथे जाणून आपल्याला घ्यायचं आहे की पिंपळाच्या संबंधित काही उपाय आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला शनिवारी आपल्याला कोणती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील तर दूर होतोच त्याचबरोबर आपल्या आयुष्यात कधीच कशाची कमतरता पडत नाही त्यामध्ये सर्वात पहिले एक ते दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे ते उपाय जर तुम्हाला शक्य झालं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग पिंपळाच्या झाडाला शनिवारी तुम्हाला काय अर्पण करायचं आहे त्याची सुद्धा माहिती देणार आहे पहिला उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळात स्पर्श करून नमस्कार करायचा आहे संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करायची आहे असं केल्याने शनीच्या संबंधित त्रास दूर होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते कृष्णाने गीतेच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये मी स्वतः म्हणजेच भगवान विष्णू निवास करत असतात शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचण येत असेल किंवा यश मिळत नसेल तर दुधात गुळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात पिंपळाचे झाडाचे पान शनिवारी घरी उचलून आणल्याने त्याला अत्तर लावायचं आहे आणि हे पान पर्समध्ये ठेवायचं आहे दर महिन्याला पाणी बदलायचं आहे असं केल्याने कधीही पैशांची कमतरता भासत नाही तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे राहून हनुमान चालिसाचे पठण करा त्यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होत आता त्यानंतर तुम्हाला उपाय काय करायचा आहे ते बघा आता यातले उपाय जमत असतील तर हे करा किंवा मग आता जो उपाय पितृदोष निवारणासाठी सांगणार आहे तर तो सुद्धा करू शकता तर काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यास साठी एक पाणी तयार करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा थोडंसं कच्चा दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे मिश्रण घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता अशाच पिंपळाच्या झाडाजवळ जायचं जिथे त्या पिंपळाच्या झाडाची नियमित पूजा होत असते आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचं चा एकदा आणि त्याचबरोबर शनी चालिसाचं चा एकदा असे हे दोन स्तोत्रांचं पठण करायचं आहे या दोन स्तोत्रांचं पठण केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या मनातील इच्छा एखादी इच्छा आहे तुमची ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृदोष निवारणासाठी तिथे प्रा प्रार्थना करायची आहे घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो दूर करा अशी आपल्याला तिथे हनुमानाला आणि त्याचबरोबर शनिदेवांना प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा निवास शनिवारी पिंपळाच्या झाडावरती असतो तेहतीस कोटी देवी देवता हे शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये निवास करत असतात त्यामुळे ते तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय अशा पद्धतीने करा आणि हा उपाय जो आहे तो तो सलग तुम्हाला सात शनिवार करायचा आहे कोणत्याही महिन्यातील शनिवारपासून तुम्ही करू शकता आणि पाणी हेच अर्पण करायचं आहे म्हणजेच प्रत्येक शनिवारी आता जसं पाणी सांगितलेलं आहे बनवायला ते तसं पाणी बनवायचं आणि ते पाणी अर्पण करायचं आहे एक छान मोहरीच्या तेलाचं दिवा लावायचा हनुमान चालिसाचं चा आणि चालिसाचं चा पठण करायचं आहे तर ह्या दोन सेवा आवर्जून तिथे रुजू करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील एखादी इच्छा व्यक्त करायची आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ